कोरोना आणि लॉकडाऊनमुळे फुल बाजार ओस पडलेत, व्यापारी संकटात आलेत। मिरजेतले फुल मार्केट मधील व्यापाऱ्यांनी फुल कचऱ्यात टाकलेले आहेत। फुलांची तोडणी, वाहतूक खर्चही परवडत नाहीये। फळ मार्केटही ओस पडलेत। सरकारने आर्थिक मदत करावी अशी मागणी ते करतात। आज फुलाला काहीच, या कोरोनामुळे या लॉकडाऊनमुळे आमच्याकडे काहीच दर नाही। 5 रुपये किलो, 2 रुपये किलोनं फुलं चाललेत, कारण मार्केट बंद असल्यामुळं, सगळे बंद असल्यामुळं आमची परिस्थिती आज उपासमारीची झालेली आहे। गव्हर्नमेंटला, म्हणजे सरकारला आमचं एकच मागणं आहे की फुल मार्केट चालू व्हावं, म्हणजे आमची उपासमारीची वेळ होणार नाही। 2000 गुलाब जर घेऊन आलो तर साधारणतः 100 रुपये त्या गाडीच्या पेट्रोलला जातात। ते 100 रुपयेसुद्धा या 2000 गुलाबात होत नाहीत। आणि त्याला औषध, त्यांना काढणी मोडणी हा खर्च आहे, तो कशावर करायचा? शासनाने याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। छत्रपतींचा विचार म्हणजे राज्यातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या 60,000 आसपास असली तरी रुग्णवाढ हळूहळू स्थिरावणार असल्याचे संकेत तज्ज्ञांकडून मिळाले। मुंबई यासह पुण्यातील रुग्णवाढ ही स्थिरावताना दिसते। नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन घरी जाणारे रुग्णही वाढले। पुढील 8 ते 10 दिवस चित्र कायम राहिलं तर महाराष्ट्रासाठी ते दिलासादायक ठरेल। बीडमध्ये ऑक्सिजन, रेमडेसिवीर आणि लस अशी सगळ्यांचीच टंचाई झाली आहे। रोजची 1000 ऑक्सिजन सिलेंडरची मागणी असताना 600 ऑक्सिजन खरं तर उपलब्ध होत आहेत, तर रेमडेसिवीर 1000 पैकी केवळ 100 मिळत आहेत। लसींचा साठा संपल्यानं केंद्र बंद करावी लागली आहेत। प्रशासनानं खबरदारी घेऊन उपाययोजना न केल्यास स्थिती आणखीन हाताबाहेर जाण्याची भीती आहे। राज्यात सध्या 5,075,000 खर तर आसपास कोरोना रुग्ण सापडलेले आहेत। त्यासाठी रोज 1,278 मेट्रिक टन ऑक्सिजन लागणार आहे। एप्रिलच्या शेवटपर्यंत ऑक्सिजनची मागणी आणखीन वाढेल, त्यामुळे राज्यानं इतर राज्यातून रेल्वेच्या साह्यानं ऑक्सिजन आणण्याची तयारी सुरू केली आहे। तसेच जहाजाच्या साह्यानं देखील परदेशातून ऑक्सिजन आणता येतो का याचीही युद्धपातळीवर चाचपणी सुरू आहे। पुण्यात कोरोनाचा कहर सुरू आहे। सध्या पुण्यातील कोणत्याही रुग्णालयात एकही आयसीयू बेड शिल्लक नाहीये। शुक्रवारच्या आकडेवारीनुसार पुण्यातील 5,699 पैकी केवळ 41 ऑक्सिजन बेड रिक्त आहेत। ही परिस्थिती लक्षात घेता महापालिकेनं आठवड्याभरात 512 आयसीयू बेड उपलब्ध केले जाणार आहेत। तसेच 100 ऑक्सिजन बेडची तातडीनं उभारणी सुरू करण्यात आली आहे। ठाणे महापालिकेनं प्राणवायू निर्माण करणारे स्वतःचे 2 प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या 2 प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे 20 टन ऑक्सिजन निर्माण होणार आहे। येत्या 30 एप्रिलपर्यंत युद्धपातळीवर हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे। विकासाचा ध्यास म्हणजे